तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, जशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवरती बघत असाल, तर मी विद्यार्थी मित्रांनो ट्विटरवरती जे आहे उदय सामंत सरांना टॅग करत होतो तेव्हाचे मला हे काही ट्विट्स मिळालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला एक एक ट्विट आपण डिस्कस करणार आहोत आणि विद्यार्थ्यांचे दुःख जाणून घेणार आहोत की काय विद्यार्थी नेमकं जाणू इच्छितात। तर हे सर्व SPPU च्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तरी पण बाकीचे पण युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी समजू शकतात की विद्यार्थ्यांचे दुःख कसे असते। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी आहे अभिषेक गाडगे, यानं जे आहे ते रिप्लाय केलेलं आहे अनुभा मॅडमला आणि महाराष्ट्राच्या CM ला आणि नंतर पुणे युनिव्हर्सिटीला जे आहे त्यांनी टॅग केलेलं आहे। इज ओनली पुणे म्हणजे SPPU इज ओनली वन युनिव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र विच इज फिल्ड विथ अन ब्रेनलेस बॉडी मेंबर। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप असंताप आहे युनिव्हर्सिटीबद्दल आणि या विद्यार्थ्यांना डायरेक्टली मेन्शन केलेलं आहे की जेवढी पण SPPU मध्ये बॉडी आहे म्हणजे जेवढे पण शिक्षक आहेत ते ब्रेनलेस आहेत, म्हणजे त्यांना ब्रेनस नाही, त्यांना विद्यार्थ्यांचे दुःख समजतच नाही आणि ते समजून घ्यायचा प्रयत्नसुद्धा करत नाहीत। सो दे कांट थिंक प्रॉपरली। SPPU हॅज द एम टू हॅरॅस द स्टुडंट्स विथ एनी वेज, मेकिंग देम अनकम्फर्टेबल विथ अ सिच्युएशन, गिविंग देम अ मॅक्झिमम टेन्शन। मग नंतर उदय सामंत सरांना टॅग करून असं कळवण्यात आलं की उदय सामंत सरसुद्धा अशाच प्रकारचे युनिव्हर्सिटीसारखे वागत आहेत, म्हणजे अर्थातच विद्यार्थ्यांचं साहजिक आहे की विद्यार्थ्यांमध्ये खूप असा आक्रोश निर्माण झालेला आहे। कारण विद्यार्थ्यांना एक तर मी तुम्हाला नंतर पण सांगणार आणि नंतरच्या पण ट्विटमध्ये आहे की त्यांना जे आहे टायमिंग दिल्या गेलेला नाही आणि आताच्या कंडिशनमध्ये हे एक ट्विट आहे अनुजा इकून सर म्हणजे उदय सामंत सरांना टॅग करून, टेक द युनिफॉर्म डिसिजन ॲज अर्लीएस्ट ॲज पॉसिबल अक्रॉस द महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज, COVID-19 केसेस आर इन्क्रीझिंग, थिंक अबाउट इट। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, COVID-19 अशाच प्रकारचे केसेस वाढत राहिले तर विद्यार्थ्यांची ऑफलाईन एक्झामिनेशन घेणं जे आहे अशक्य होणार आहे। नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका विद्यार्थ्याने जे आहे ते ट्विट केलेलं आहे आणि याच्यामध्ये खरी कंडिशन सांगितलेली आहे युनिव्हर्सिटीची, रिप्लाईंग टू उदय सामंत सरांना, सर आय रिक्वेस्ट यू टू प्लीज गेट सम रिलीफ फ्रॉम द SPPU पुणे युनिव्हर्सिटी फॉर द स्टुडंट इन एक्झाम। जे SPPU चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी थोडीफार तरी दया करा असं जे आहे या ट्विटमधून सांगण्यात आलेलं आहे। कारण की SPPU ने आतापर्यंत नो क्वेश्चन बँक सुद्धा प्रोव्हाइड केलेली नाही स्टुडंटला, नो एक्स्ट्रा टाइम, विद्यार्थ्यांना एक्स्ट्रा टाइम सुद्धा प्रोव्हाइड केला नाही, नो पॅटर्न चेंज आणि अभ्यासाचा पॅटर्न सुद्धा चेंज केला नाही, म्हणजे पेपर लिहिण्याचा जसा नागपूर युनिव्हर्सिटीनं जो आहे MCQ पॅटर्न घेतला, आता हे SPPU वाले जे आहे रिटर्न पॅटर्न घेतात। नंतर नो सॉल्व एनी क्वेश्चन पॅटर्न, नंतर जो क्वेश्चन पॅटर्न तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर पॅटर्न घेता तर क्वेश्चन बँक तर प्रोव्हाइड करा विद्यार्थ्यांना, जेणेकरून ते त्यातून अभ्यास करून थोडेफार पासिंग एवढे मार्क्स तरी सिक्युअर करू शकतील। नंतर नो सिलेबस कंप्लीटेड, आणि या युनिव्हर्सिटीमधले जेवढे पण कॉलेज आहेत त्यांचा सिलेबस सुद्धा कंप्लीट झाला नाही असं या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे। इट्स सो अनफेअर फॉर अस प्लीज सर, म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो, दुःख हे विद्यार्थ्यांवर ते ओढवून आलेलं आहे SPPU च्या। नंतर विद्यार्थी मित्रांनो, अरबाज नावाचा विद्यार्थी आहे, त्याने सांगितलेलं आहे की टाइम टेबल व्हॅनिश फ्रॉम द वेबसाईट, एक्झाम पॅटर्न इट नॉट डिसाइडेड, फीस टेकन फुल्ली, इंडिट SPPU इज द बेस्ट युनिव्हर्सिटीज। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टाइम टेबल जो आहे तो व्हॅनिश करण्यात आलेला आहे, म्हणजे टाइम टेबल पहिले अपलोड केला युनिव्हर्सिटीनं नंतर तो डिलीट केला, असं का केलं? नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम पॅटर्न सुद्धा डिसाईड नाही केला, MCQ घ्यायचं की डिस्क्रिप्टिव्ह घ्यायचं की डिस्क्रिप्टिव्ह MCQ ऑनलाईन, असं प्रकारे त्यांनी निश्चित सांगितलेलं नाही। नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि जेवढी पण एक्झाम फी आहे ते टोटल पुरीच्या पुरी वसूल ज्या युनिव्हर्सिटीनं केलेली आहे। नंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, आणि मग या विद्यार्थ्याचा आक्रोश जो आहे तो जागू होतो आणि मग तो विद्यार्थी म्हणतो इंडिड SPPU इज अ बेस्ट युनिव्हर्सिटी आणि लोक उगीच म्हणतात की SPPU हे बेस्ट युनिव्हर्सिटी आहे। SPPU च्या विद्यार्थ्यांचं अशा प्रकारचं दुःख पाहून मला पण सुद्धा दुःख होत आहे आणि मी पण उदय सामंत सरांना टॅग केलेलं आहे की विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन जे आहे ते ऑफलाईन MCQ माध्यमातूनच घ्यायला पाहिजे। तर व्हिडिओ आवडला असणार लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलवर बनून रहा। जय हिंद, जय महाराष्ट्र।